नमस्कार, मी शनाय शेख गुंजारी, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मोदींच्या प्रोटोकॉलमुळे पिंपरी चिंचवडमधील अमोल कोले यांच्या 3 सभा रद्द. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्या 6 अनेकांचा राजीनामा. निवडणूक आले की बॉम्बब्लास्टची माहिती समोर काय येते, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. आणि अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा वाजतो डंका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा पिंपरी चिंचवडमधील 3 सभा रद्द कराव्या लागल्यात, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा असल्याने हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे, इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारलं जात आहे, ही कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे, यावर संभ्रम निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. नमस्कार, जय शिवराय. आज खरं तर एरंडोलमधली सभा झाल्यानंतर चोपडाला सभा होती आणि तिथून हेलिकॉप्टरनं येऊन पाईटला सभा घ्यायची होती. तिथून भोसरी, पिंपरी आणि चिंचवड अशा सभा होत्या, परंतु सन्माननीय पंतप्रधान हे पुणे परिसरात असल्यामुळे एअर डिफेन्स कंट्रोलकडून याची हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगीच मिळत नाही आहे आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या सभा रद्द कराव्या लागतील अशी चिन्ह दिसत आहेत. जे मायबाप मतदार जमले होते त्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि त्याचबरोबर खेड आळंदी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या महाआघाडीचे उमेदवार श्री दिलीपण्णा मोहिते पाटील, भोसरीमधील अपक्ष उमेदवार विलास लांडे पाटील ज्यांचं चिन्ह आहे कब्बशी, पिंपरीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे ज्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ज्यांचं चिन्ह आहे बॅट, या सगळ्या उमेदवारांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. या तांत्रिक कारणामुळे सभेला पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल मी आपलीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि या माध्यमातून मी सर्व मायबाप मतदारांना विनंती करतो की आपण भरभरून मतांचा आशीर्वाद या उमेदवारांना द्यावा. धन्यवाद. जय शिवराय. शिवसेना आणि कसबा मतदारसंघातील शिवसेना आणि युवासेना महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिलेत, यामध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांचा देखील समावेश आहे. पुणे शहरातील 8 मतदारसंघापैकी शिवसेनेला 1 जागा न मिळाल्याने पूर्वीपासून शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. पुणे शहरात शिवसेनेचे अस्तित्व राहण्यासाठी कसबा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ज्या कसब्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झालाय त्या मतदारसंघात भगवा फडकवल्याशिवाय शिवसैनिक मातोश्रीवर जाणार नाहीत अशी भूमिका शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. शिवसेना पुणे शहरामध्ये शिवसेनेला एकही जागा न दिल्यामुळे या ठिकाणी आमचा शिवसेनेचा बंडखोरी अर्ज आम्ही कायम ठेवला. शिवसेना पुणे शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि कसबा मतदारसंघातील आम्ही सर्वच पदाधिकारी, त्याच्यामध्ये मी विधानसभा प्रमुख असेल, आमचे शहर समन्वयक असतील, आमचे उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, युवासेना, महिला आघाडी, आम्ही सर्व संयुक्तपणे 200 पदाधिकारी या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांकडे आणि आमचे संजयजी राऊत जे आमचे संपर्क नेते आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचा शिवसेना पदाचा राजीनामा सुपूर्द करत आहोत. असताना भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरातील नेते या ठिकाणी शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना रोज वेगळ्या पद्धतीने फोन केले जातात, दमबाजी केली जाते, पण त्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की गेले 25 आमदार आणि आत्ता खासदार पद भूषवत असताना ज्या मुक्त टिळकांनी तुमचं कधी काम केलं नाही त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीव ओतला, तुमच्यासाठी काम केलं. या शिवसैनिकांना तुम्ही कोणतीही दमबाजी करू नका, त्यांना त्यांचं काम करून द्या, ते त्यांच्या पक्षाचं जिवंत अस्तित्व ठेवण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत. मी शिवसेना विधानसभा प्रमुख आहे, मी शिवसेनेचा विधानसभा प्रमुख पदाचा या ठिकाणी राजीनामा देतो. मी नगरसेवक पद हे पक्षप्रमुखांनी आणि माननीय इंदूरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातला एक नगरसेवक आहे. नागरिकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी नगरसेवक पद भूषवित आहे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते गरजेचं आहे, त्यामुळे मी त्या पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. आमदारकी पण निवडून लढवण्यासाठी कुठल्या पदाचा राजीनामा, नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता वाटत नाही. कार्यकर्ता आम्ही विधानसभा प्रमुख आहे, या विधानसभेची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि माझ्या पक्षप्रमुख मला नगरसेवक पदावरनं काढण्यापेक्षा पदावरनं काढू शकतात, त्यामुळे मी माझ्या पक्षप्रमुखांपुढं त्या पदाचा राजीनामा देत आहे. पण हे शिवसैनिक कुठल्याही कारवाईला घाबरत नाही, कारण हे बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहेत. ज्या बाळासाहेबांचा जन्म या कसबा मतदारसंघात झाला तिथं भगवा फडकवण्यासाठी हे सज्ज आहेत, त्यामुळे कुठल्याही दमजेला. पिंपरी
छत्तीसगडमधील वंचित आघाडीची सभा पार पडली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती आरोप केलेत. देशाची अर्थव्यवस्था ढासळली हे खुद्द अर्थमंत्री सीतारामन यांचे पतीच म्हणतायत असं त्यांनी म्हटलंय. खोट्या राष्ट्रवादात अडकू नका कारण अर्थव्यवस्था ढासळली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती म्हणतायत. आपण माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याकडे जाऊन सल्ला घ्यायला हवा. आता निर्मला सीतारामन यांचे पती स्वतः अर्थतज्ञ आहेत. आता देशात मंदी आली हे सांगायला यापेक्षा मोठा पुरावा काय हवा. आता 2 बँक बुडाले आणखी 5 नॅशनलाइज बँक डुबणार आहेत हे मस्तावलेलं सरकार आहे. या घोड्याला वटणीवर आणायला हवं, त्यांना लगाम घालायला हवं असं भावनात्मक आव्हान आंबेडकर यांनी केलंय. खोट्या राष्ट्रवादामध्ये अडकू नका. या खोट्या राष्ट्रवादामुळे अनेक गोष्टी घडतात आहेत की त्या आपण बघत नाही. अर्थव्यवस्था बिघडत चालली. आम्ही तर बोंबलतोच की अर्थव्यवस्था बिघडली आहे, संपलेली आहे, ती पायावरती उभी राहू शकत नाही. आता अर्थमंत्री जे आहेत सीतारामन, त्यांचे पती आता बोलायला लागलेत. तो बायकोला सल्ला देतोय की पंतप्रधानांनी आपण दोघांनी मनमोहन सिंगकडे बसावं आणि अर्थव्यवस्थेतले धडे घ्यावेत की ह्या देशाची अर्थव्यवस्था कशी चालवावी तेव्हा कुठं ती साबूत चालू. निवडणुकी आल्या की जनतेला भावनात्मक करायचं, मतं मिळवायची आणि सत्तेत आलं की जनतेला विसरून जायचं हे सरकार भावना विवश आहे. सरळ सांगतात देशात बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो आणि निवडणुका आल्या की बॉम्ब ब्लास्टची माहिती कशी समोर येते असा प्रश्न सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय. कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हेच कळायला मार्गत. ज्यांनी हे विधान केलं त्याला पोलिसांनी बोलवलं का? तर अजिबात बोलवलेलं. आणि मी असं समजतो इलेक्शन आलं की भावनात्मक करायचं, भावनात्मक करायचं, मतं मिळवायची, सत्ता घ्यायची आणि मग विसरून जायचं. हे सरकार माणुसकी विना आहे. अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत असल्याचा पुनरुच्चार करताना मोदी म्हणालेत, गेल्या 70 वर्षापासून अनुच्छेद 370 जम्मू काश्मीरच्या विकासात अडथळा झाला होता, तो दूर करण्याचा बाता अनेकांनी मारल्या पण कोणी हिंमत दाखवली नाही. 21व्या शतकातील या निर्णयामुळे भारत निर्भय असल्याचं जगाला समजलंय. भाजप शिवसेना युतीच्या प्रचारासाठी सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आणि उमेदवारांनी यावेळी उपस्थिती लावली आहे. अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी परत एकदा केलाय. इतनी कोशिश की है कि भारत के विकास में हर भारतीय का योगदान काउंट होना चाहिए. साथियों, सामूहिकता की इसी ताकत को सरकार के एक एक बड़े फैसले के माध्यम से आप अनुभव कर रहे हैं और आज देशवासी भी इन बातों को गुनगुनाता है. ये फैसला है आर्टिकल 370 का, 370 का, जम्मू कश्मीर और लद्दाख के नए भविष्य का. 70 साल से 370 की ये बहुत बड़ी रुकावट एक देश एक संविधान इसकी राह में खड़ी थी. इस रुकावट को दूर करने की बातें तो बहुत हुई
साथियों, इस रुकावट को दूर करने की बातें बहुत हुई, लेकिन कभी किसी ने हिम्मत नहीं दिखाई। आखिर क्यों? क्या भारत के इतिहास में पहली बार प्रचंड बहुमत से सरकार बनी है? जी नहीं, पहले भी बनी है। क्या पहली बार किसी दल को लगातार दूसरी बार आने का अवसर मिला है? जी नहीं, पहले भी मिला है। तो इस बार क्या परिवर्तन आया है? इसका जवाब यह है कि अब भारत संगठित है, सामूहिकता का भाव है और समस्याओं का सही समाधान चाहता है। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट, प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रस्त्यावरील धान्य गोदाम येथे विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतपेट्यांचं वाटप आणि मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। सेंट मिरज कॉलेज आणि अत्तूर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना लेन 1 पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे। लेन 5, 6, 7 कडून साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना लेन 4 पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे। त्यांनी लेन 4 इथून उजवीकडे वळून यावे। आवश्यकतेप्रमाणे सेंट मिरज कॉलेज आणि साऊथ मेन रस्त्याला लेन 5 येथे बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। स्मार्ट एशिया 2019 हा स्मार्ट सिटी पर्याय, स्मार्ट टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने आणि सेवासंबंधी लक्ष केंद्रित करणारा एक उपक्रम आहे। याचं उद्घाटन आज बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आलं आहे। TN यांच्या हस्ते यावेळी याचं उद्घाटन करण्यात आलं आहे। त्यावेळी ट्वाईन एक्सटर्नल ट्रेंड डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिबिशन डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इमिलिया शाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संयुक्त CEO अविनाश सुभेदार, JLL चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शंकर अनुरगम, ऊर्जा आणि थर्मल मॅनेजमेंट सोल्युशन्सचे जागतिक पुरवठादार डेटा इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष RT टिसाई, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते। During my course for urban transport, urban mobility and smart governance, I happened to visit Taiwan. And let me share with all of you, my friends, that we keep comparing ourselves with smart cities of the world. We always try to compare with Singapore, we always try to compare with Finland's Helsinki, we try to compare with Barcelona, we try to compare with New York. But let me tell you, when I visited Taipei, it gave me very strong confidence that yes, cities in India also can thrive to become smart and livable cities. I must tell you why. Because Taipei is one example which gave me an immediate impression that it is just like us. They have gone through the whole exigencies of the problems that we face today. They have suffered the same problems of poverty. They have suffered the same problems of high density in the limited areas. They have suffered the same or rather larger problems about urban mobility and transportation. I visited University of Taipei and had a course and discussions with professors there on transport policies and the smart city, that program that was being implemented that time. I could also visit the excellent centers of Acer and Atul. I could also visit the command and control centers of their integrated mobility systems that they have in Taipei. And I was very much impressed
by the leap of progress that they were taking, and I was happy to see that the change can be brought about in a meaningful way in a limited span of time if there is a strong political will, which the Taiwan government was showing, a strong resilience of the people to do and bring in change into their own lives. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असतानाच 18 ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याबरोबरच नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये 19 ते 20 ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मोदींच्या प्रोटोकॉलमुळे पिंपरी चिंचवडमधील अमोल कोले यांच्या 3 सभा रद्द. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्यासह अनेकांचा राजीनामा. निवडणूक आले की बॉम्ब ब्लास्टची माहिती समोर काय येते, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. आणि अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे संपूर्ण जगात भारताचा वाजतोय डंका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.